नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक संतोष नपते आपल्या मायक्रोबायोलॉजी बाय संतोष नपते या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आणि आज जो व्हिडिओ मी बनवित आहे हा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा ज्याला आपण PGDMLT म्हणतो या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाच्या संदर्भातल्या ॲडमिशनशी संबंधित हा व्हिडिओ आहे. आणि हा जो कोर्स आहे PGDMLT हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर या कॉलेजचा या मेडिकल कॉलेजमध्ये हा जो कोर्स रन केला जातो PGDMLT त्या कोर्सच्या अकॅडमिक इयर 2021-2022 और किंवा त्या संबंधित ही जाहिरात आहे. आणि अभ्यासक्रमाचा जो कालावधी आहे PGDMLT या कोर्सचा तो 1 वर्षाचा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की PGDMLT किंवा DMLT हे पॅथॉलॉजीशी किंवा डायग्नॉसिसशी रिलेटेड आहेत कोर्सेस. आणि या COVID-19 पॅन्डेमिकपासून तर हे जे टेक्निशियन्स आहेत, मग ते PGDMLT केलेले असू द्या किंवा मायक्रोबायोलॉजी केलेले असू द्या किंवा मग DMLT कोर्स त्यांनी केलेला असू द्या, या सगळ्यांना आज मेडिकल फील्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि साहजिकच बहुतेक विद्यार्थ्यांचा कल हा DMLT किंवा PGDMLT कोर्स करण्याकडे झालेला आहे. आणि म्हणून या कोर्सच्या संदर्भात ही जी काही ॲडमिशन प्रक्रिया आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथील, त्या संदर्भात हा व्हिडिओ मी बनवित आहे. हे एक या कॉलेजचे नोटिफिकेशन आलेले आहे 2021-2022 ॲडमिशनसाठी. आणि कोर्सचा कालावधी जो आहे तो 1 वर्षाचा कालावधी आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन तुम्ही केल्यानंतर 1 वर्ष हा कोर्स असणार आहे PGDMLT किंवा ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचा हा एक पदविका कोर्स आहे किंवा डिप्लोमा आहे. तर यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन जी आहे ती म्हणजे उमेदवार हा नागपूर येथे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून ग्रॅज्युएशनमध्ये केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बॉटनी, झुलॉजी, बायोटेक्नॉलॉजी किंवा मग लाईफ सायन्सेस यापैकी मुख्य विषयासह BSc पास झालेला असावा किंवा असे विद्यार्थी या PGDMLT कोर्ससाठी अप्लाय करण्यासाठी पात्र ठरतात. किंवा मग आरोग्य विज्ञानविषयक जर पदवी अभ्यासक्रम त्यांच्याकडे असेल, म्हणजे नाशिकच्या महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसचा कोर्स किंवा डिग्री कोर्स जर त्यांच्याकडे असेल, मग तो कोणताही असू द्या, तर तेही विद्यार्थी जर उत्तीर्ण झालेले असतील त्या त्या पदवीमध्ये, तर तेही विद्यार्थी या PGDMLT अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येतात. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये ॲप्लिकेशन तुम्हाला कधीपर्यंत करायचे आहे, अर्ज कुठे तुम्हाला उपलब्ध होणार आहे, त्यानंतर अर्जासोबत कोणती महत्त्वाची कागदपत्रं जोडावीची आहेत, तसेच फीस किती आहे, ओपनवाल्यासाठी फीस किती आहे, कॅटेगरीवाल्यासाठी फीस किती आहे, आणि याची जी मेरिट लिस्ट लागणार आहे ती कशाप्रकारे प्रसिद्ध होणार आहे, त्या संबंधित इथे मी माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर जर आपल्याला या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल, PGDMLT या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल, तर आपल्याला विहित नमुन्यात जो अर्ज उपलब्ध आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे, तो आपणास दिनांक 4 ऑक्टोबर 2021 ते 11 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये सकाळी 11 ते 3:30 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस किंवा हॉलिडे किंवा दुपारचा मधला टाईम सोडून उपलब्ध असणार आहे. आणि उमेदवारांनी आपले अर्ज लिहिल्यानंतर किंवा तिथून उपलब्ध केल्यानंतर हे अर्ज दिनांक 14 ऑक्टोबर 2021 कार्यालयीन वेळेत म्हणजेच 5 वाजेपर्यंत स्वतः त्या डिपार्टमेंटमध्ये दाखल करावे लागते. आणि जर आपले अर्ज हे विहित केलेल्या तारखेनंतर जर तुम्ही देत असाल किंवा तुम्ही पोस्टाने हे अर्ज पाठवत करत असाल तशा तर अशा अर्जाचा विचार तिथे केला जाणार नाही. तर हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. आणि राखीव जागासाठी जर आपण अर्ज करत असणार असाल तर आपल्याकडे जातीचे प्रमाणपत्र किंवा कास्ट व्हॅलिडिटी, जातीचे प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडिटी किंवा ज्याला आपण जात वैधता प्रमाणपत्र म्हणतो, म्हणजे कास्ट सर्टिफिकेटही तुम्हाला जोडावे लागणार आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटही आपल्याला या अर्जासोबत जोडावे लागणार आहे. अन्यथा जर तुम्ही हे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर जोडले नाहीत तर आपल्या अर्जाचा विचार हा रिझर्वेशनसाठी केला जाणार नाही किंवा तो अर्ज तुमचा त्या रिझर्वेशन किंवा आरक्षित जागेकरिता विचारात घेतला जाणार नाही. कारण इथे ज्या काही
सीट्स आहेत पीजी डीएमएलटीसाठी ह्या कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत आणि म्हणून तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट तिथे जोडावे लागेल. आणि शासकीय नियमानुसार मग तुम्ही विजेमधले असू द्या, NT1 असू द्या, NT2 किंवा NT3 किंवा इतर मागासवर्गीय कास्टमधले जर तुम्ही असाल तर अर्ज ज्यावेळेस तुम्ही सादर करणार आहात त्यावेळेस तुम्हाला या अर्जासोबत नॉन क्रिमिनियर सर्टिफिकेटही जोडावे लागणार आहे जे की 31 मार्च 2022 पर्यंत व्हॅलिड असेल. आणि बाकी मग जातीचा दाखला किंवा कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ही आपणास तिथे जोडावे लागणार आहे. आणि जर तुम्ही रिझर्वेशनमध्ये आहात किंवा नॉन क्रिमिनलमध्ये येत असाल आणि हे सर्व सर्टिफिकेट जर तुम्ही जोडले नाहीत तुमच्या अर्जासोबत तर तुमच्या अर्जाचा त्या कॅटेगरीसाठी किंवा त्या रिझर्वेशनकरिता उपयोग किंवा विचार केला जाणार नाही. त्याच्यानंतर या अर्जाची किंमत जी आहे, प्राईस जी आहे किंवा फीस जी आहे ती खुल्या गटासाठी 100 रुपये आहे तर राखीव गटासाठी 50 रुपये आहे. आणि अर्ज तुम्हाला तिथे रोख रक्कम देऊनच तिथं घ्यावा लागेल. आणि यानंतर जी प्रक्रिया आहे मेरिट लिस्ट लागण्याची, जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे किंवा प्रोव्हिजनल गुणवत्ता यादी जी प्रसिद्ध केली जाईल, पहिली ती 22/10/2021 प्रसिद्ध होईल. त्यानंतर जर काही आक्षेप असेल या गुणवत्ता यादीवर तर तो तुम्हाला 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत तुम्हाला नोंदवायचा आहे. आणि त्यानंतर सगळे आक्षेप वगैरे नोंदल्यानंतर किंवा त्याचे काही आक्षेपांचे निराकरण केल्यानंतर जी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल ती होईल 26 ऑक्टोबर 2021. आणि त्यानंतर मुलाखत जी होईल ती होईल 27 ऑक्टोबर 2021 रोजी वेळ दुपारी 12 वाजता. आणि यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी असे वेगळे कुठल्याही प्रकारचे पत्र पाठवले येणार नाही याची कृपया सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तर तुम्हाला फक्त ही जी काय मेरिट लिस्ट लागेल अंतिम गुणवत्ता यादी, ती यादी जर त्या यादीमध्ये जर तुमचा नंबर असेल तर तुम्ही स्वतःवरून स्वतःच्या खर्चाने 27/10/2021 रोजी म्हणजे 27 ऑक्टोबर 2021 दुपारी 12 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे उपस्थित राहायचे आहे मुलाखतीकरिता. यानंतरची जी माहिती आहे ती एकूण जागांची जी संख्या आहे किंवा सीट्स ज्या आहेत पी जी डी एम एल टी साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे टोटल सीट्स 12 आहेत. यापैकी अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 1, त्यानंतर विमुक्त जाती 1, NT 1, इतर मागासवर्गीय 2, नंतर महाराष्ट्र राज्य अन्य विद्यापीठ स्तरावरील 1 म्हणजे अदर युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतो आपण, शासकीय सेवेतील जर कोणी उमेदवारांना अप्लाय केले असेल तर त्याच्यासाठी 1 जागा आहे आणि खुल्या वर्गासाठी 4 जागा. अशा टोटल 12 सीट्स इथे उपलब्ध आहेत आणि ह्या 12 सीट्स या पद्धतीने इथे पी जी डी एम एल टी कोर्ससाठी प्रवेशित दिल्या जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा. आणि जर आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यातील जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाईल. धन्यवाद.